आजकाल माझा बराच वेळ मी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्याच्या मागेच लागलो आहे. मला अनेक अधिकारी सस्पेंड करायचे आणि कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड करायचे. मी काही माल पाणी खात नाही कोणाही ठेकेदाराकडून, त्यामुळे यांना रगडल्याशिवाय राहत नाही मी. त्यामुळे आता एक गोष्ट मला आनंद आहे, कारण मी जरी नेहमी टीका करत असलो तरी मी विशेषतः TNT कंपनीचं सगळ्यांचं इंजिनियर्सचं आमच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी मला कुठेही बोट ठेवायला जागा नाही दिसली. एवढं चांगलं काम, वाडीचा विकास सॉफ्टवेअर होत असताना या रिंग रोडवर मला सांगताना आनंद होतो की भारतात पहिल्यांदाच आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आणून त्याची बस सर्व्हिस सुरू करणार आहे. ती बस जी आहे ती 18 मीटर आणि 24 मीटरची आहे, एअर कंडिशन बस आहे. आणि त्या बसमध्ये समोर एक्झिक्युटिव्ह टाईपच्या खुर्च्या आहेत, प्रत्येक खुर्चीवर लॅपटॉप आहे, आणि जशी विमानात चहा कॉफीची आणि नाश्त्याची सोय आहे ती पण आहे. ही बस जी आहे ही मी झकोस्लाव्हियामध्ये जेव्हा गेलो तेव्हा स्कोडा कंपनीची बस ही टेक्नॉलॉजी सिलेक्ट केली, त्यांचं टाटाशी जॉईंट व्हेंचर साईन झालं, आणि आता सिमेंट्स आणि हिटॅचीने एक टेक्नॉलॉजी दिली आहे की ती बस उभी राहिली बस स्टॉपवर की वरतून चार्जर खाली येईल आणि ती बस 40 किलोमीटर करता चार्ज होईल अर्धा मिनिटाच्या आत आणि पुढे जाईल. ही पूर्ण नागपूरच्या 50 किलोमीटर रिंग रोडवर पहिल्यांदा धावणार आहे आणि दोन्ही बाजूंनी 10-10 मिनिटांनी तुम्हाला बस मिळेल आणि नागपूरला आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था होईल. हा पहिला देशातला प्रयोग वाडीमध्ये सुरू होणार आणि या बसचं तिकीट डिझेल बसपेक्षा 30% कमी राहणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.